नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे एकदम पटकन अशी होणारी लसणाची चटणी, अगदी सुकी चटणी अशी करणार आहोत आपण. आणि पटकन होणारी आहे आणि अगदी भाकरीबरोबर अगदी सुंदर लागते, गरम गरम चपातीबरोबर तर अप्रतिम लागते. तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यालाही क्लिक करा. त्याला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. त्यामुळे काय होईल, तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल आणि त्यावेळी पटकन करता पण येईल. त्यामुळे बेल आयकनला जरूर क्लिक करा, असं सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण आता लसणाची सुकी चटणी. आज आपण बनवतो आहे लसणाची झटपट होणारी चटणी, अगदी सुंदर पटकन होणारी आणि तेवढीच चविष्ट आहे, तोंडाला चव आणणारी आहे. तर बघूया आपण ती कशी बनवायची लसणाची चटणी. लसूण चटणी बनवण्यासाठी लसूण हवी आपल्याला. 2 गड्डे लसूण सोलून घेतलेले आहे, अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आपण हे, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरं आणि मीठ चवीनुसार घेणार आहोत आपण. आणि आता आपण सर्वप्रथम सुकं खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजण्यासाठी मी पॅन तापत ठेवलं आहे आणि याच्यात मी खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे. गुलाबी रंगावर भाजायचं आहे आपल्याला. अगदी थोडक्यात चटणी होते, एकदम सोपी आहे, पटकन होणारी आहे ही चटणी. आणि कधीही वाटलं आपल्याला, खावशी वाटली तर आपण ती करू शकतो. आपलं छान खोबरं भाजून झालं आहे, याच्यापेक्षा जास्त रंग नाही बदलणार. ह्याला मी गॅस बंद करणार आहे आणि काढून घेणार आहे ह्याला. तर मी आपण खोबरं काढून घेतलं आहे, आता याच्यातच मी हे जिरं थोडंसं गरम करून घेणार आहे. मस्त वास येतो आहे त्याचा, काढून घेऊया आपण हे जिरं. काढून घेतलं आहे आणि याच पॅनमध्ये मी आता अगदी 1/2 चमचा तेल घालणार आहे आणि हे लसूण आहे ती आपण घालून ह्याच्यावर परतणार आहोत. त्याच्यामुळे छान थोडासा लसणीचा कच्चेपणाचा जो वास आहे तो निघून जाईल, चटणी आपली खमंग होईल. छान आपला लसूण भाजून झाला आहे, गॅस बंद करणार आहे मी आणि हे काढून घेणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आता थंड करून घ्यायच्या आहेत. चटणी वाटण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात सर्वप्रथम मी हे भाजलेलं खोबरं आहे ते घालणार आहे आणि त्याच्यात हे जिरं जे आपण भाजून घेतलं आहे तेही घालायचं आहे. आणि त्याला एकदा आपण 1-2 ऑन ऑफ करून आपण हे फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये. मिक्सरच्या भांड्यात आपण मिक्सरमध्ये आपण हे ऑन ऑफ पद्धतीने फिरवून घेणार आहोत खोबरं. हे अशा पद्धतीने हे थोडंसं जाडसर आपण वाटून घेतलं. आता ह्याच्यातच मी आपण ही जी लसूण आहे ती घालणार आहोत आणि तीसुद्धा आपण ऑन ऑफ पद्धतीनेच तिला बारीक करायची आहे. हे आपण असं मस्तपैकी, अगदी बारीक नाही अगदी जाड नाही असं. आणि आता आपण ह्याच्यात बाकीचे आपले मसाले घालून घेऊया, म्हणजे धणे पावडर, लाल तिखट तुम्हाला आवडीप्रमाणे लाल तिखट घाला आणि मीठ चवीनुसार. आणि हे सुद्धा आपण आता तसंच फिरवून घेऊया. मस्तपैकी बघा आपली छान चटणी तयार झाली आहे, अगदी अगदी बारीकही नाही आणि खूप जाडही नाही. सगळी लसूण पण छानपैकी झाली पण ती दाताखाली पण येईल. तर ही आपण आता काढून घेऊया. आपण या दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करूया चटणी. झटपट होणारी लसणाची चटणी, एकदम मस्त आणि खायला पण अतिशय उत्तम, तोंडाला चव आणणारी आहे मुळात ही. आणि अगदी
भाकरीबरोबर वगैरे चपातीबरोबर कधीही खाऊ शकता अशी आहे ही। तर तयार आहे आपली लसणाची चटणी, तयार आहे आपली लसणाची झटपट होणारी चटणी, एकदम मस्त झालेली आहे। आणि ही तुम्ही अगदी कधीही असे वाटली मनात आलं तर आपण करू शकतो, आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर कधीही खाऊ शकतो, अतिशय उत्तम लागते आणि याने तोंडाला चव पण येते। ते नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला ही चटणी। तयार आहे आपली लसणाची चटणी, अतिशय सुंदर झालेली आहे, सुकी आहे, त्याच्यामुळे ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अगदी 8-10 दिवस आरामात टिकते। नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचे अनुभव नक्की मला कळवा। असा सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा। बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील। माझ्या रेसिपींना असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा। तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा। आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।